अरे पोलीस स्टेशनमध्ये जर जाऊन पाहिले ना, 75% ठाणेदार हे बगैर पैशात कामच करत नाही या राज्यात. महाराष्ट्र सोडा, नागपूरचे जरी आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे, कशा पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होते याचं तर खरं तर एखाद्यानं PhD करावं. कुठं वचक आहे, कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात? कुठलं खातं सांगा मला, कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देणारं आहे असं एखादं खातं सांगा. काल मला मॅसेज आहे, एका अपंगाकडून 2000 रुपये, 200 रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवायसाठी 100 रुपये पण पोलीस घेतात. 75%, 25% जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले, जे करप्ट आहे त्यांना व्यवस्थित पोस्ट दिल्या गेल्या राज्यामध्ये.